नमस्कार, मी स्मिता यादव। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूयात काही विशेष घडामोडी। मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे नूतन सामाजिक न्याय मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हाध्यक्ष जालिंदर हुलवान आणि पदाधिकारी सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकार बलराज पवार, सरचिटणीस किशोर जाधव, सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे नेते गजानन साळुंके, अण्णाभाऊ साठे, आंतरराष्ट्रीय स्मारक समिती, मुंबईचे जनसंपर्क अधिकारी कुलदीप देवकुळे, लोकसंदेश न्यूजचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार सलीम दाधाब यांच्यासह पत्रकार उपस्थित होते। यावेळी मंत्री खाडे यांना शुभेच्छा देताना 17 आणि 18 ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या 42व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देण्यात आले। आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मिरज मतदारसंघ आणि जिल्ह्याचा लौकिक उंचवावा अशा शुभेच्छाही त्यांना देण्यात आल्या।